दिनांक 29/9/2020 रोजी लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काळज गावामधून एक 10 महिन्याचं बाळ पळवून नेलेलं अशी फिर्याद दाखल करण्यात आलेली होती लोणंद पोलीस स्टेशन येथे. सदर गुन्ह्यामध्ये आज त्या घराजवळच्याच एका विहिरीमध्ये सदरच्या बाळाचा मृतदेह सापडलेला आहे. त्या बालकाचे वडीलच विहिरीकडेला गेलेले असताना त्यांना तो मृतदेह सापडला. या गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी पहिल्या दिवसापासून स्वतः मॅडम, मी स्वतः, DYSP वाई, लोकल इन्चार्ज API चौधरी, LCBPI आणि जवळपास 9 अधिकाऱ्यांच्या 9 टीम तयार केलेल्या होत्या आणि त्या बालकाला पळवून नेल्यापासून वेगवेगळ्या दिशेने त्या बालकाच्या शोधासाठी प्रयत्न करण्यात आले. आज त्याचा मृतदेह सापडलेला आहे आणि नुकतीच त्याची बॉडी PM करता पाठवण्यात आलेली आहे. या PM च्या रिपोर्टनंतर पुढील तपास याच पद्धतीनं कसोशीनं सुरू राहील. आमचं बाळ मंगळवारी संध्याकाळी 5:30 दरम्यान घरातून झोप पाण्यातून नेलं. तिथे ह्याच्या अगोदर मी 4 वाजता इथं होतो. 4 वाजल्यानंतर ह्या बा 3 पोरं मागं इथे खेळत होती बाळाच्या खोलीत आणि त्याची आई बुडूसाहेब बघायला काय करत असेल घरात. ती ज्यावेळेस ते माणूस आला 5:30-6:30 दरम्यान, त्यावेळेस त्याने ती बघितलं, ह्या पोरांनी बघितलं. बघितल्यानंतर ती घेऊन मोहरं पळाली आणि मग ह्या आईला हाक मारली. तर ती तो माणूस इथनं गोट्यातनं पळून निघाला होता. त्यावेळेस त्याच्या गळ्यातलं रुमाल कोणाला बांधलेला खाली गळून पडला. त्यावेळेस ह्या पोरीने खाली ती पडल्यानंतर बघितलं, त्या चेहरापट्टी संपूर्ण तिच्या डोक्यात आहे. डिपार्टमेंटने आम्हाला जो फोटो दावला, त्या फोटोत जो फोटो आहे तोच माणूस आहे. त्याच्यावर आम्ही त्या डिपार्टमेंटला लगेच सांगितलं की ती बाय बाबा ते सगळं काळजमधली ह्या त्यांनीच तिला सगळं सांगितलं असेल. ती बाय ताब्यात घ्या, तर त्यांनी काय ती बाय ताब्यात घेतली नाही. ती बाय पण भरली झाली. आज ताकात गावली का नाही ती त्यांनाच माहिती. दुसरी गोष्ट, त्यांनी काय केलं, त्या बाळाला म्हणले SP आली, त्यांनी सांगितलं की तुमचं बाळ आम्ही सही सलामत आणून देतो. आता बाळ आलं पण मेलेलं आलं. आता इथं पुढं होईल चौकशी न होईल, आपण गावला माणूस तर हाच माणूस आम्हाला गावला पाहिजे आणि ह्या माणसाला नियमाप्रमाणे शिक्षा, हा कठोर शिक्षा झाली पाहिजे. जेवढं बाळाचा हाल झाल्यात आहे त्या पद्धतीने त्याचा हाल झाला पाहिजे, त्याच पद्धतीने त्याला पण मारला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. ती आमच्या समोर तो माणूस आमच्या समोर आणून उभा केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. माझी बहीण आहे का नाही घराच्या घर जाडत होती, तर आहे का नाही मी पुढे खेळत होते, तर तिने मला त्या माणसाने तिने मला पिऊन लगेच येऊन सांगितलं. मी मम्मीला मग सांगता पाठीमागा आली ती, तर मी नुसतं डोकवलं तेव्हा तिचा असं पुढे 1 फुटाच्या अंतरावर गेलेला होता. आणि जेव्हा बघितलं तेव्हा त्याची चावी खाली पडलेली होती आणि चावी घ्यायला गेला तेव्हा त्याचा रुमाल गळून असं खाली आला गळ. आणि तेव्हा मी त्याचा चेहरा बघितला, मी थांबून असतो, त्याने चावी कमरेला अडकवली पळत गेलं. आणि पळत जाताना फक्त मी आमचं तिथं नारळ आहे का नाही तिथपर्यंत बघितलं, तिथनं पुढे डायरेक्टच गायब झाला. मग आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर ना आमच्या घरात पाहुणे आले होते, तर पाहुण्यांना घालवा गेल्यानंतर ना मी 10 मिनिटं त्यांनी बाहेर हिने बघितलं सुरुवातीला. हिला भेदावर मी डोकावलं त्यावेळेस, ही एकटीच घरात होती इथं. ती पुढं पळत गेली, मग हिला बोलवून आणली. तोपर्यंत इकडे म्हणजे त्यांनी मागे घातला, पण ती त्याने चावी पडल्यामुळे वाकल्यामुळे ह्या पुरीला बघायला लावला. तो काय करायचं काय नाही, पुढलं लेकरू काढायचं फक्त. मग काय त्याला बी असं कचा सोडायचा नाही. मला सगळं द्या माझ्याकडं, चालले बघायचं सगळं द्या माझ्याकडं बाळ. आणि ती दोघ काय नको मला, काय करायचं आता. वाटूळ चांगली बोल, मुलगी चांगली बोल, चांगली बोल. जाऊ दे का म्हणतो, माझं चुकणार शांत बस फक्त.
नाही परंतु जे लोक आमच्यासोबत आहेत त्यांनी बघितलं आपण काय काय केलं सगळ्यांनी मिळूनच केलेलं आहे. रात्री रात्री लोक ती लोक पण आपण आणली काल जी आता बघणारी लोक होती ती लहान मुलं त्यांना सुद्धा दाखवलं बाबा हे बाळ असं होतं का तसं होतं. परत आणणार आहे आपण लगेच आणायचं आहे ना आम्ही सगळे येणार आहे.